2020 बोर्ड एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे, द नेक्स्ट स्टेप शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. म्हणजे आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेले आहेत 3 आणि यातला योग्य क्वेश्चन टॅग आपल्याला इथे निवडायचा आहे. तर तुम्हाला इथे कुठेही प्रश्नाचं उत्तर पुन्हा लिहायचं नाही, फक्त यातलं योग्य क्वेश्चन टॅग लिहून उत्तर लिहायचं. पण निवडायचा कसा? द नेक्स्ट स्टेप शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. आता 3 पर्याय दिले तिथे, शुड इट, डोंट इट, शुडंट इट. मित्रांनो एक लक्षात घ्या, मैत्रिणींनो लक्षात घ्या की वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. वाक्याचा प्रकार म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे होकारार्थी वाक्य आहे का नकारार्थी वाक्य, पहिलं क्रायटेरिया. तर या वाक्यात द नेक्स्ट स्टेप शुड सपोर्ट अँड होल्ड इस विदाउट अ क्रॅक, याचा अर्थ हे वाक्य होकारार्थी, कारण इथे कुठेही नॉट, नेव्हर असं काही आलेलं नाही. सो होकारार्थी वाक्य. आता याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणतं आले बघूयात आपण. द नेक्स्ट स्टेप शुड, शुड हे हेल्पिंग वर्ब आहे. आणि क्वेश्चन टॅगचा नियम असतो की क्वेश्चन टॅगचा वापर आपण इथे हेल्पिंग वर्बचा वापर करतो क्वेश्चन टॅग करताना. आणि जर तुम्ही हे पर्याय बघितले तर शुड इट, डोंट इट आणि शुडंट इट, तर जर वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह येतो, आणि वाक्य जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी येतो. इथे आपल्याला दिसलं की वाक्य होकारार्थी आहे, याचा अर्थ क्वेश्चन टॅग नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह येणार आहे. तर इथे शुड वापरलंय तर इथे क्वेश्चन टॅग येणार आहे शुडंट इट. सो आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे, आन्सर असणार आहे सी. ठीक आहे, शुडंट इट म्हणजे शुड नॉट इट. तर असंच लिहायचंय तुम्ही उत्तर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.